नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील कन्या डॉक्टर ज्योती सीताराम खोटे यांनी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतातील फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांतर्फे डॉक्टर खोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय महांडुळे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास डॉक्टर ज्योती यांची आई मंडूबाई खोटे आणि वडील सीताराम खोटे, उपसरपंच सुधीर भापकर, बबन पिंपळे, विठ्ठल कोतकर, संजय महांडुळे, दशरथ कोतकर, अनिल पिंपळे, शशिकांत पांडुळे, भरत हराळ, झुंगाजी कोतकर, विश्वनाथ खराडे, एकनाथ खोटे, शेखर खोटे तसेच समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य उपस्थित होते. मी ज्योती सीताराम, डॉक्टर ज्योती सीताराम खोटे. मी रशिया येथे माझं MBBS शिक्षण पूर्ण करून आपल्या भारतामध्ये जी FMG फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम पास आउट झाले आत्ताच, आणि आता इथून पुढे माझ्या पुढच्या शिक्षणासाठी तयारी करते. आणि आज आमच्या राळेगण म्हसोबा येथे ग्रामस्थानी सगळ्यांनी माझा सत्कार समारंभ ठेवला होता, त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि सगळ्यांनी मला भावी आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. आणि माझ्या वडिलांचं, मामांचं, त्यांचंही जेवढा मला सपोर्ट झाला आहे या सगळ्या माझ्या शिक्षणामध्ये, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. मी सीताराम धर्माजी खोटे, माझी मुलगी ज्योती सीताराम, डॉक्टर ज्योती सीताराम खोटे, तिची लहानपणीपासूनच शिक्षणाची खूप जिद्द होती आणि ती आम्ही पूर्ण केली. आणि तिने पण आमच्या या जिद्दीला सपोर्ट करून अभ्यास केला. आणि अशाही कोरोनाच्या कंडिशन म्हणजे यामध्ये तिने डॉक्टर ही पदवी पूर्ण केली आणि देशाची सेवा करण्यासाठी तिने एक आपल्या जी भारतामध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे त्याच्यात भर टाकली, त्याबद्दल मी तिचे आभार मानतो. आणि आजचा जो कार्यक्रम ठेवला आमच्या राळेगण ग्रामस्थांनी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि ज्योतीच्या पुढील शिक्षणासाठी तिला शुभेच्छा देतो आणि थांबतो. उपसरपंच ग्रामपंचायत राळेगण म्हसोबा, आज आमच्या राळेगण म्हसोबाची कन्या या ठिकाणी ज्योती सीताराम खोटे हिने रशिया या ठिकाणी शिक्षण घेऊन नुकतीच त्यांनी MBBS ही डिग्री घेऊन भारतात येऊन भारतामध्ये देखील परीक्षा असते ती परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली, त्याबद्दल आज आमच्या राळेगणच्या प्रथेनुसार तिचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. ज्योतीने अतिशय कष्ट घेऊन, मेहनत घेऊन त्या ठिकाणी डिग्री संपादन केली आहे. ज्योतीला त्या ठिकाणी परदेशात पाठवण्यामध्ये तिचे वडील सीताराम खोटे असतील, खोटेताई असतील, यांनी देखील अतिशय कष्ट घेऊन, सीताराम खोटे LNT कंपनीमध्ये वर्कर म्हणून काम करतात, खोटेताई गृहिणी म्हणून काम करतात, अशा या सामान्य कुटुंबातील ही मुलगी खोटे कुटुंबियांनी त्या ठिकाणी धाडसी निर्णय घेऊन रशियाला शिक्षणासाठी पाठवली. आणि आईवडिलांनी तिच्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठरवीत तिने त्या ठिकाणी MBBSची डिग्री त्या ठिकाणी घेतली, त्याबद्दल आज आमच्या राळेगण ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सन्मान सत्कार केला. आमच्या गावामध्ये जे जे विद्यार्थी असतील, पुणे इतर क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जे उल्लेखनीय काम करतात त्यांचा गावच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आम्ही सत्कार करत असतो, त्याचाच एक भाग म्हणून आज ज्योतीचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केला. ज्योतीच्या पुढील आयुष्यात तिनं MBMS व्हावं आणि गोरगरीब रुग्णांची अनाथ त्या ठिकाणी सेवा करावी, अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या राळेगण ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या भापकर पाटील कुटुंबाच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो. माझ्या वतीने, आमच्या मंडळी कुटुंब वतीने ज्योती सीताराम खोटे या MBBS4 प्रदेशामधून अतिशय कठीण परिस्थितीतून, आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा ज्या उमेदीने त्यांनी डिग्री हासिल केली आणि पालकांची इच्छा पूर्ण केली, पालकांच्या इच्छेला विश्वासार्थ त्यांनी दाद दिली, त्यांनी पुढील आयुष्यात निश्चित स्वरूपामध्ये अजून पुढे शिक्षण घेऊन समाजाची, गावाची, सर्वांची सेवा करण्याची संधी त्यांना निश्चित मिळणारच आहे. परंतु आपल्या कुटुंबाचं नाव व गावाचं नाव उज्ज्वल कसं होईल यासाठी त्यांनी निश्चित प्रयत्नशील राहावा असे मी मानवळे कुटुंबाच्या तर्फे व मामा या नात्याने शुभेच्छा देतो आणि थांबतो. सूत्रसंचालन विजय डावखरे यांनी केलं तर आभार रवींद्र पिंपळे यांनी मानले. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.